स्वप्नांच्या पलीकडले। एक लक्षात ठेव, तुला माझ्या नवऱ्याबद्दल जे काही वाटतं ना ते तू तुझ्याकडे ठेव, मला काळी मात्रही फरक पडत नाही, कळलं? मयुरेशला आपलं कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी तुझ्या सर्टिफिकेटची गरज नाहीये। येते मी। ए योगिनी, योगिनी हे बघ, तू प्लीज मला काय म्हणायचं ते ऐकून घे बघ। मी परत आलोय ना मी परत, माझ्याकडे साथी असते तेव्हा माझ्याकडे काही नव्हतं, पण आता सगळं काही आहे माझ्याकडे, मी सगळं मिळवलंय, पैसा, घर, दार, बंगला, सगळं काही आहे माझ्याकडे। राणीसारखं ठेवेन मी तुला, प्लीज तुझं जाऊ नको, तुझी इच्छा होती ना, स्वप्न होतं ना तुझं, मी खूप मोठा माणूस बनाव, मग मी बनलोय, आपण पाहिलेली सगळी स्वप्न पूर्ण केली आहेत। आपण विचारू ना, बोलून येऊ लगेच। वहिनी शी कुठे ती, तिला आवाज द्या। योगिनी, वहिनी किचन मध्ये पण नाहीये। वहिनी, योगिनी काय रे, काय आलं? काय नाही। योगिनी कुठे? योगिनी कुठे म्हणजे बाजारात गेली, काहीतरी भाजी वगैरे आणायचं म्हणत होती का? काय मार्केटला? आम्ही मुद्दाम वरुणला बाहेर पाठवलं, कारण त्याच्या बर्थडेची तयारी करायची होती आम्हाला, तर ही स्वतःच काय बाहेर गेली आहे, आणि तिला सगळा प्लॅन माहित होता भाऊजी। अरे मग असं कसं केलं तिने? बघतो मी, फोन करतो ना लगेच। बस बरं, तोपर्यंत ऐक ना। कट का करते शेखर, कीव कराविषयी वाटते मला तुझे। जेव्हा तुझ्या आयुष्यात काही नव्हतं तेव्हा माझं प्रेम होतं तुझ्याकडे, पण तेव्हा तुला ते नको होतं, आणि आज तू समाजात एक स्थान मिळवलंयस, पण माझ्या मनातलं तुझं स्थान तू गमावून बसलायस। आज तुझ्याकडे बंगला आहे, गाडी आहे, नोकर चाकर आहे, पण प्रेमाने आपलंसं म्हणावं असं कोणी नाही, आणि तू म्हणतोस की मयुरेश माझ्यासाठी काहीच करू शकणार नाही। मला माझ्यासाठी कोणी करावं असं नकोच आहे, मला माझ्या बरोबर कोणीतरी हवं, आणि मयुरेश माझ्या बरोबर आहे। बंगला आणि गाडीचा मोह मला तेव्हाही नव्हता आणि आताही नाहीये। शेखर किती सहज सोडून गेलास ना मला, मला सोडताना काहीच वाटलं नाही तुला, माझं काय होईल पुढे याचा विचार सुद्धा केला नाहीस तू, आत्महत्या केली असतीस तर आला असतास का रे वर माझ्या मागे तुझं खोटं प्रेम व्यक्त करायला? माझं प्रेम खोटं नव्हतं। तुझं प्रेम खोटंच होतं, अजूनही खोटंच आहे, तू स्वतःच खोटा आहेस, आणि खोटेपणाला माझ्या आयुष्यात अजिबात जागा नाही। हे बघ, मयुरेशने माझ्या आयुष्यात जरी काही कमवलं नसलं ना, तरी मला खात्री आहे की अर्ध्या वाटेत सोडून तो मला कधीच जाणार नाही। हॅलो। हा योगिनी, का कुठेस तू? मी बाजारात। अगं ते माहितीये मला, पण परत कधी येणार आहेस? म्हणजे वैद्य इकडे तुझी वाट बघते, तुमचं काहीतरी ठरलं होतं ना ते वाढदिवस पार्टी सरप्राईज वगैरे? हो हो, मी लगेच निघते। ओके, आणि हॅलो, हे अगं माझा फोन झाला, ती येते, निघाले लगेच। ओके हे बघ दादा। शेखर अजून एक सांगायचं होतं, मयुरेश माझी खूप काळजी घेतो, खरं तर मला तुला थँक्स म्हणायला हवं की तू अगदी वेळेत तुझं खरं रूप दाखवलंस, त्यामुळे माझ्यावर खरं प्रेम करणारा नवरा मला मिळाला। मयुरेश माझं खरं प्रेम, बाय, आणि ह्या पुढे माझ्या रस्त्यात येऊ नकोस, मला फोन करण्याचा प्रयत्न सुद्धा करू नकोस। योगिनी प्लीज, हे बघ तुम्हाला सोडून जाऊ नको, यु नो मान्य चूक माझी आहे, पण हे बघ माझ्या चुकीची एवढी मोठी शिक्षा नको देऊ, खूप विश्वास आहे ना तुझा त्याच्यावर? मग त्याच्याशी खोटं का बोललीस? बाजारात आहे असं का म्हणालीस? माझ्यासोबत असे सांगायचं होतं, सांगितलंयस ना त्याला आपल्याबद्दल? त्याच्याशी तुला काय करायचं? म्हणजे सांगितलं नाहीस का? विश्वास नाही आहे त्याचा तुझ्यावर, सोडून देईल तुला, मारेल। शेखर ठीक आहे, मग मी येऊन भेटतो त्याला, चालेल? त्याची काही गरज नाही आहे। मग विचार कर, मी वाट बघतोय तुझी।
चालू श्रेयस चालू कुठे आहात तुम्ही? श्रेयस Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Varun. Happy birthday to you. चल ये लोग करिए. Very many happy returns of the day. Thank you. Give us there. Happy birthday dada. Happy birthday. Thank you. Yes. पण हे काय मी घाबरून गेलो केवढं. चल 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 केक कप चल लवकर लवकर. हे सगळं काय थांबरे तुझं गिफ्ट तुझ्या वाढदिवसानिमित्त काय हे वरुण वसुंधरायंनी त्यांची सगळी प्रॉपर्टी आमच्याकडे सुपूर्त केली होती. मयुरेश दादा आणि मी ती सांभाळली ती फुलवली वाढवली त्यातला 51% भाग आम्ही तुझ्या नावावर करतो आहोत. नाही दादा नको मला. अरे तुझीच प्रॉपर्टी आहे आम्ही काही उपकार करत नाही आहोत आणि वरून आम्हाला असं वाटतंय की तू खरोखर ही प्रॉपर्टी सांभाळण्यासाठी लायक झालायस. घे 51%. हो म्हणजे याचा अर्थ तू आता आमचा मालक झालायस. सर था असा नाही की आमच्यावर दादागिरी करायची. अरे काय श्रेयसदा मी आधीही तुम्हाला सगळ्यांना सांगितलंय मला ही कुठलीच प्रॉपर्टी नकोय मला फक्त तुम्ही सगळे हवे. मला माहितीये मी याआधी जे काही बोललोय ते रागाच्या भरात बोललो होतो आणि तेच मनात धरून तू हे सगळं केलंस ना. अरे नाही रे हे बघ आता तू मोठा झालास समजूतदार झालास त्यामुळे तुझी जबाबदारी तूच सांभाळली पाहिजे. वरून एक गोष्ट लक्षात ठेव कधीही स्वतःच्या जबाबदारीपासून पळू नकोस. आता घे गपचू पकड 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 जडे पारते मयुरेशना शेखर बद्दल समजलं तर तुम्हाला समजून घेईल का चिडेल माझ्यावर काय करू मी. काय विचार केलास तू शेखर प्लीज प्लीज मी पाया पडते तुझ्या. हे बघ माझं तुझ्यावर प्रेम होत पण आता नाहीये. आता माझं फक्त आणि फक्त माझ्या नवऱ्यावर प्रेम आहे. तू प्लीज मला त्रास देऊ नकोस. मी तुला त्रास देतोय योगिनी? मला किती त्रास होतो याची कल्पना आहे का तुला? मी तुला विसरण्याचा प्रयत्न केला नाही जमलं मला ते. मी इथून गेलो आणि मला तुझी कमी जाणवायला लागली. तू माझ्या आयुष्यातून निघून गेल्यावर मला जाणवलं की काय कमावलंय. म्हणून तर मी परत आलोय ना. माझ्या तुझ्या प्रेमासाठी परत आलोय मी योगिनी.
हे बघ तू फक्त मला झिडकारू नको. मला मान्य मी माझ्या घरच्यांसाठी तुला नकारला होता, पण आता मी तुझ्यासाठी त्यांच्याशी भांडायला पण तयार. आपण मयुरेशला समजव, समजेल तुम्हाला खात्री. त्याला एकदा पटलं की आपल्यातलं प्रेम किती गाढ आहे, तो स्वतःहून निघून जाईल आपल्यामधून. गप्प बस, बाजूला त्याला नाही तुलाच व्हायला हवं. तू आमच्या मध्ये आलायस कळलं. माझा मयुरेशवर खूप प्रेम आहे, माझा नवरा आहे तो. मला ना आता स्वतःचीच लाज वाटते की मी तुझ्यासारख्या माणसावर प्रेम केलं. याद राखी आपण मला फोन केला सर. योगिनी अजून किती परीक्षा पाहणार आहेस माझ्या प्रेमाची. अरे तू कुठे होतास दादा? किती महत्वाची मीटिंग होती, तू आला का नाही दादा? मला माहिती आहे ते डील महत्वाचा होता, मी आलोही होतो. मला आतमध्ये येऊच दिलं नाही, मला ऑफिस मधून जायला सांगितलं, कळलं तुला? कोणी अडवलं? आपल्याच कमिटी मेंबर्स. मला ऑफिस मध्ये येऊही दिलं नाही, मला म्हणाले तुम्हाला ऑफिस मध्ये यायची गरज नाहीये, युअर सर्व्हिसेस आर नो लॉन्गर रिक्वायर्ड. काय झालं, काय चाललंय? हॅलो, काय तुम्हाला कोणी सांगितलं? नाही आणि मी कशाला कंपनी विकेन माझी? नाही नाही खोटी बातमी. नाही नाही कंपनी विकणार आपण. हॅलो, मयुरेश पाटकर बोलतो. एक 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 मिनिट, तुम्हाला कोणी सांगितलं आमची कंपनी विकायची म्हणून? हे बघा, या अफवा आहे, त्याच्यावर काही विश्वास ठेवू नका, कळलं तुम्हाला? हा नाही नाही असं काही घडलेलं नाही. काहीतरी गोंधळ चाललाय. मी एक काम करतो, मी आता कंपनीत जातो आणि कन्फर्म करतो काय चाललंय ते. त्याची काही गरज नाहीये. इथे काय करतोयस? आणि वरुण तू याच्यासोबत काय करतोय? आज तुमच्या आयुष्यात जे काही घडतंय ना, हे सगळं मी केलं माझ्या मुलाच्या मदतीने. तुम्हाला काय वाटलं होतं? तुम्ही मला लुबाडाल आणि मी गप्प बसून सहन करेन. तू आणि तुझ्या बायकोने माझा हक्क हिरावून घेतला, मला तुरुंगात पाठवलं तुम्ही. पण आता मी परत आलोय माझा हक्क मिळवण्यासाठी, आणि तो हक्क माझ्या मुलाने मला मिळवून दिलाय. हक्क बिक्क नंतर बघू, पहिले याच्याकडे बघतो. तुला लाज वाटत नाही? तू आमच्या पाठीत खंजीर घुपसलास ना. बरोबर आहे, शेवटी याचाच मुलगा ना तू. जे शस्त्र तू माझ्या वहिनींवर चालवलं, तेच माझ्या मुलाने तुझ्यावर चालवलं, तर आता राग येतोय, त्रास होतोय. हेच केलं ना तुम्ही? वहिनींचा विश्वास संपादन केलात आणि मग आमची सगळी प्रॉपर्टी स्वतःच्या नावाने करून घेतली. मी असं काही केलेलं नाहीये, त्यांनी स्वतःहून त्यांची प्रॉपर्टी माझ्या नावावर केली होती, मी नाही मागितली त्यांच्याकडे. आणि आपणही स्वतःहून त्याच्या नावावर प्रॉपर्टी केली, त्यामुळे आता बोलून काहीच उपयोग नाही. श्रेयस, तुझ्यापेक्षा जास्त अक्कल तुझ्या बायकोला आहे हे माहिती आहे. आणि बाय द वे, माझ्या मुलाबद्दल एकही वाकडा शब्द मी ऐकून घेणार नाही आहे. खूप मजा केली तुम्ही माझ्या प्रॉपर्टीवरती आजपर्यंत. चला निघा. माहिती आहे ना, आता ही सगळी प्रॉपर्टी फक्त माझी आहे. Yeah!
ते माझे बाबा आहेत, तुम्ही त्यांना मारू नका प्लीज. त्याला दिलेल्या प्रॉपर्टीच्या हिश्श्याचं काय करायचं हे त्याला ठरवू दे. आता आपल्याला बोलण्याचा काही अधिकार नाही. निघाला आवर नाटक करत राहिला आपल्या बरोबर फक्त चांगलं वागण्याचं. आणि तो सगळं काय करत होता? कारण त्याला त्याची प्रॉपर्टी नावावर करून हवी होती म्हणून. चालत मी मूर्खपणा केला, मी प्रॉपर्टी नावावर करून दिली आणि त्याने त्याचा रंग दाखवला. वैद्य तुला सगळं माहिती होतं ना, तू का शांत राहिलीस? मला का नाही अडवलंस तू? तू आत्ता शांत, इतका रेस्टलेस होऊ नको, सगळं ठीक होईल. सगळं कसं ठीक होणार आहे वैद्यू? काही ठीक होणार नाहीये. आणि मी अजिबात शांत राहू शकत. तू कशी शांत राहू शकतेस? तुला असं वाटतंय की तो सुधरेल अजूनही? नाही, मला काही माहित नाहीये, पण मला याची खात्री आहे की तू सगळं ठीक करशील, व्यवस्थित करशील. त्याची हिंमत मध्ये बघू, त्याने काय केलं? त्याने दादाला नोकरीवरून काढून टाकलं आणि तो हेच नाटक पुढे कंटिन्यू करणार. तू बघतो आता काय काय तमाशे करत. आणि मी मूर्खपणा केला, मी त्याला मालक बनवून टाकले, तो डोकं मिऱ्या वाटणार याचा माझ्या. पण आता जे झालंय ते आपण बदलू शकणार आहे का? अरे तू पण माझा काय करायचं? हे बघ, आपण शांत बसून राहू शकत नाही. त्याने हा तेढा सुटणार नाहीये. काहीतरी उपाययोजना केली पाहिजे, कारण हा इथेच थांबणार नाही. त्याच्या बापांनी काय केलं आज? आजीचा फोटो नको त्याला घरात आणि यावरून ऐकत राहिला. आज म्हणायचा ना आजी किती चांगली आहे. बाप फोटो काढतोय आणि एक चकार शब्द पण बोलला नाही बापाला. तू इथे काय करतोयस? रूम खाली करतोय, ही रूम मला हवी आहे. ही माझी रूम आहे, कळलं तुला? माझ्या रूम मध्ये दुसऱ्या कोणी आलेला मला चालत नाही. तुझा आणि गेस्ट रूम मध्ये राहा तिकडे, कळलं? असंच तमाशा घालणार आहे घरामध्ये, हे सगळं वाढत जाईल बघ तू. ए, माझ्या वस्तूने हात नाही लावायचा, एकदा सांगितलंय तुला. माझ्या वस्तूने हात नाही लावायचा. दादा सोड, दादा काय झालं? याला सांग माझ्या नादी लागायचं नाही म्हणून, कळलं ना? इथे येऊन बसलाय माझ्या रूम मध्ये, म्हणतो ही रूम मला पाहिजे, मला रूम मधून बाहेर जायला सांगतो. हा, या घरात खूप रूम्स आहेत, दुसरीकडे कुठे शिफ्ट हो. चल मालक, मालक ठरवतील त्यांना कुठं राहायचंय. 51% शेअर्स माझ्या मालकीचे आहेत, म्हणजे मी मालक आहे की नाही? हा, तेव्हा मी इथेच राहणार. इथे म्हणजे मला वरच्या रूम मध्ये राहायचंय. तुमची कोणाची रूम मला चालेल, रिकामी करून द्या. मी गेस्ट रूम मध्ये वगैरे राहणार नाहीये. आणि हा कोण आहे रे? साधा क्लार्क व्हायची लायकी नाही याची, आणि हा कंपनीचा मालक म्हणून फिरतोय. कौशल तोंड सांभाळू, तू याची लायकी काढतोस? अरे तुझी लायकी आहे का? कोण आहेस तू? गुन्हेगार. तुरुंगात तू जाऊन आलायस, खडी तू फोडून आलायस. हा नाही, होतो मी जेलमध्ये, पण ते तुमच्यामुळे. तुझ्या कर्मांचे दोष आमच्या माथी मारू नकोस. तू तुरुंगात गेलास तुझ्या कर्मांमुळे. आणि आमचा फक्त एकच दोष आहे की आम्ही तुझ्या या कार्ट्यावर विश्वास ठेवला आणि याच्या नावावर 51% शेअर्स करून दिले प्रॉपर्टीचे, आणि म्हणून आम्हाला हा दिवस बघावा लागतोय. ही चूक घडली आमच्याकडून. हो पाटकर, चूक झाली आहे ना, मग ती कबूल करायची आणि खाली मान घालून जे मी सांगतोय ते ऐकायचं, वर तोंड करून बोलायचं नाही. कळलं? तेव्हा मला ही रूम हवी आहे. स्वप्नांच्या पलीकडे